काही दिवसापूर्वी भारतरत्न लतादीदी मंगेशकरांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्यजी यांच्या पुढाकारानं मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याचा आम्ही घोषणा केलेली होती. आज त्याची कमिटी आम्ही नेमली. 90 दिवसामध्ये ही कमिटी आम्हाला अहवाल देईल. या संगीत महाविद्यालयाचा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, इमारत कशी असली पाहिजे, कोर्सेस किती दिवसाचे असले पाहिजेत, किती महिन्याचे असले पाहिजेत, किती वर्षाचे असले पाहिजे, त्याचा सगळा अभ्यास करून 30 दिवसात मंगेशकर समिती आम्हाला अहवाल देईल. आणि मला असं वाटतं की हा अहवाल आल्यानंतर तात्काळ हे संगीत महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मुंबईमध्ये सुरू केलं जाईल. मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि स्वतः आदित्य ठाकरे साहेबांचाच ह्या प्रकल्पाला पाठिंबा असल्यामुळं निधीची कमतरता काय आम्हाला पडणार नाही. मुंबई शहरातच ही जागा असेल आणि मुंबईसारख्या ठिकाणीच हे विश्वविद्यालय संगीताचं उभं राहील. महाराष्ट्रातली महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. फक्त मी पूर्वी जे सांगितलं होतं की जी वसतिगृह क्वारंटाईन सेंटर म्हणून दिलेली होती, कॉलेजेस क्वारंटाईन सेंटर म्हणून दिलेली होती, ती जिल्हाधिकाऱ्यांनी युनिव्हर्सिटीच्या ताब्यामध्ये दिलीत का हा फक्त एक सर्वे करणं बाकी होता. तो सर्वे देखील आज पूर्ण झाला आहे. किती टक्क्याच्या माध्यमातून ही कॉलेजेस सुरू करायची, प्रेझेंटी किती टक्के असले पाहिजे, किती विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलवायचं, हा निर्णय फक्त होणं बाकी आहे. आणि मला असं वाटतं की हा निर्णय लवकरात लवकर होईल आणि जी विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे कॉलेज सुरू व्हायची ती कॉलेजेस देखील येत्या काही दिवसात सुरू झालेली आपल्याला दिसते. ठाणे आणि कोविडचं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसतंय, पण ह्या सगळ्याची सुरक्षितता बाळगून जर कॉलेजेस आम्हाला सुरू करता आली तर तसा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.